ठाणे तालुक्यातील 88 ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच पार पडला. त्या अनुषंगाने तालुक्यातील 114 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षणाची सोडत तहसील कार्यालयामध्ये 27 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे. प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार ज्योती देवरे यांच्या उपस्थितीत हा आरक्षण सोडत कार्यक्रम घेण्यात येणार आहे. तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सदस्यांचे डोळे आरक्षण सोडतीकडे लागले होते. आता सरपंच पदाबाबत काय आरक्षण निघणार यावरच गावच्या पुढाऱ्यांचे भवितव्य अवलंबून आहे आणि त्यानुसारच रणनीती आखली जाणार आहे. ठाणे तालुक्यातील 114 सरपंच पदांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 6 जागा राखीव आहेत. त्यापैकी 3 व्यक्ती व 3 महिला असणार आहे. अनुसूचित जमातींसाठी 6 जागा राखीव आहेत. त्यात 3 महिला व 3 व्यक्तींसाठी आहेत. राखीव नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 31 जागा राखीव आहेत. त्यामध्ये 15 व्यक्ती व 14 महिला आहेत. नागरिकांचा खुला प्रवर्गासाठी 71 जागा आहेत. त्यामध्ये 35 व्यक्ती व 36 महिलांसाठी राखीव आहेत. ग्रामपंचायत निवडणूक पार पडल्यानंतर तालुक्यातील सर्व सदस्यांबरोबरच राजकीय जाणकारांचे लक्ष आरक्षण सोडतीकडे लागले आहे. या आरक्षण सोडतीनुसार गावातील सरपंच कोण होणार आहे हे ठरणार आहे. त्यामुळे या सोडतीची उत्सुकता संपूर्ण तालुक्याला आहे. तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या सदस्यांमधून सरपंच कोण होणार आहे हे या सोडतीवर अवलंबून आहे. प्रत्येक गावांमध्ये याबाबत चर्चा सुरू असून ज्या पॅनलचे बहुमत आहे त्या पॅनलचा सरपंच हे सरळ गणित असताना आरक्षण जर विरोधी निवडून आलेल्या पॅनलकडे गेले तर सरपंच पद त्यांना जाऊ शकते अशी उलथापालथ आरक्षण सोडतीनंतर काही गावांमध्ये होऊ शकते. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.